आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सगळीकडे रस्ता रोको निवेदन देण्याचा कार्यक्रम आज सकाळी महाराष्ट्रामध्ये पार पडलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही सोशल डिस्टन्सचं आणि पोलीस प्रशासनाने आवाहन केल्यानुसार शांततेच्या मार्गाने आजचं रस्ता रोको आंदोलन आम्ही कराड येथे मोठ्या संख्येने उपस्थित पार पडलेलं आहे। पण गेली 73 वर्ष झाले धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची मागणी ही प्रशासनाने सरकारने प्रलंबित ठेवलेली आहे। ती मागणी त्वरित मंजूर झाली पाहिजे म्हणून आम्ही आज रस्त्यावरची लढाई महाराष्ट्रामध्ये पुकारलेली आहे। त्या लढाईला उत्स्फूर्तपणे धनगर समाजाला युवकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये त्वरित मुख्यमंत्री साहेबांनी धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची सर्टिफिकेट देण्याची त्वरित कार्यवाही करावी अशी मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीनं सरकारला विनंती करतो। जर निश्चितपणाने जर याची कार्यवाही नाही केली तर पुढच्या काळामध्ये सुद्धा रस्त्यावर येऊन आम्ही लढाई केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मी सरकारला इशारा देतो। तरी या आज 73 वर्षानंतर म्हणजे आज पहिल्यांदाच धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे कारण युवकांच्या भावना खूप प्रज्वलित झालेल्या आहेत। खूप पेटलेला युवक आहे तरीसुद्धा आम्ही शांतपणे आजच्या ह्या रस्ता रोकोमध्ये आम्ही सामील होऊन सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज ढोल वाजवून सरकारला इशारा दिलेला आहे। अशा पद्धतीचं आज हे रस्ता रोको आंदोलन आज या ठिकाणी कराड येथे संपन्न होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आज युवक रस्त्यावर उतरलेले आहेत। शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पडणार आहे। शासनाने आमची त्वरित दखल घ्यावी अशी मी सरकारला विनंती करतो।